नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपले जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 13 फेब्रुवारी 2022 आणि मित्र हो आता रात्रीचे 7:35 होत आलेले आहेत। मित्र हो, राज्यामध्ये काही ठिकाणी कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी आपल्याला पारा हा वाढलेला बघायला मिळत आहे। अशामध्येच मित्र हो, येत्या पुढील काही दिवसांमध्ये आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं थैमान बघायला मिळू शकते। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आता जे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। दिनांक 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता आहे। यामध्ये खास करून आपल्याला 15 फेब्रुवारी रोजी आपल्या राज्यातील भंडारा, गोंदियासोबतच चंद्रपूर, गडचिरोली या 4 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपल्याला येत्या पुढील 6 ते 7 दिवसामध्ये आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासोबत आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पावसाची शक्यता आहे।